विद्यार्थ्यांना पडणाऱ्या शंकेचे समाधान त्यांनी शोधले पाहिजे असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी बाल आनंद मेळाव्यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग कळंबोली केंद्राच्या वतीने बाळ आनंद मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. रायगड जिल्हा परिषदेच्या आसुळगाव येथील शाळेत झालेल्या या मेळाव्यात रायगड जिल्हा परिषदेच्या कळंबोली, खारघर, कोपरा, मुरबी, फणसवाडी, बेलपाडा, धामोळे, आसुदगाव, वळवली, टेंभोडे, सागाचीवाडी, नेवाळीला या शाळांनी सहभाग घेतला होता. 12 शाळा सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक इतिहासावर आधारित लोकगीते सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त कळंबोली केंद्राच्या वतीने काव्य गायन आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील रांगोळी स्पर्धेत प्रीती गावंडे हिने प्रथम, शशिकला भगत हिने द्वितीय आणि वाशीकर मॅडम यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच काव्य गायन स्पर्धेत सुशील वाघमारे यांनी प्रथम, राजश्री मेहतर यांनी द्वितीय तर भालचंद्र पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, माजी नगरसेविका चंद्रकला शेळके, भाजप नेते शशिकांत शेळके, गटशिक्षण अधिकारी श्री मोहिते, विनोद जोशी, कोकण साहित्य मंडळाच्या माजी अध्यक्षा संध्या दिवेकर, केंद्रप्रमुख सचिन पाटील, विनोद जोशी, युवा कार्यकर्ते संजोत शेळके, गणेश गायकवाड, खारघर शाळेचे प्रमोद वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अनेक शिक्षक शिक्षिका स्वतःच्या पदराला झळप देऊन आपल्या घरातल्या कुटुंबाच्या खर्चावरती जाणारा पैसा हा आपल्या शाळेवरती खर्च करतात आणि त्या माध्यमातून तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना हुशार बनवण्याचं काम करतात. मला आपल्या सर्वांचं यासाठी मनापासून अभिनंदन करायचं आहे. या सर्व शिक्षकांना साहजिकच वाटत असणार की आम्ही ज्या परिसरात राहतो, ज्या परिसरात शिकवतो, त्या शाळांमध्ये आम्ही ॲबसॉर्ब झालं पाहिजे. महापालिकेला आता या शाळा ताब्यात द्यायच्या. महापालिकेनं शासनाकडे प्रस्ताव सादर केला. मग नागपूरच्या अधिवेशनामध्ये डिसेंबरमध्ये गिरीश महाजन साहेब जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्यावर आम्ही बैठक घेतली. आता जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्यामध्ये हस्तांतरणाच्या प्रक्रियेला अनुसरून जे जे काही मुद्दे आहेत की ज्याच्यावरती डिस्प्यूट आहे, काही वाद आहे, तो लवकर सोडवला जावा आणि ज्या शाळांची अवस्था ही बांधकाम पडेल कधी अशी झालेली आहे त्या लवकरात लवकर या ठिकाणी त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी हे काम लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगानं मला निश्चितपणानं आवडेल की सगळे शिक्षक हे घेतले जावेत. पण आहे त्याच्यामध्ये महापालिकेच्या जे नियम आहेत, महापालिकेचे अधिकारी हे आज या ठिकाणी थेट कुठल्या बॉडीला बांधील नाही, ते महाराष्ट्र शासनाला बांधील आहेत पण बॉडीला बांधील नाही. ते प्रशासक आहेत, नुसते आयुक्त नाही, ते प्रशासक देखील आहेत. त्यामुळे त्यांची काही या अनुषंगानं या ठिकाणी जशी जिल्हा परिषद या शाळा आत्तापर्यंत का हस्तांतरित केलं नाही तर जिल्हा परिषदेला त्याच्यासाठी झालेला खर्च हा महापालिकेच्याकडून हवा आहे. तो कुठल्याही जिल्हा परिषदेचे CEO ते सुद्धा आता प्रशासकच आहेत, पण ते थेट का देऊ शकत नाही? पण ते सुद्धा त्यांच्या कर्तव्याला बांधील आहेत. तसे महापालिकेचे आयुक्त त्यांच्या कर्तव्याला बांधील आहेत. त्यामुळे या संदर्भामधलं इंटरमिजिएट सोल्युशन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे मधला मार्ग काय निघू शकतो की जास्तीत जास्त सर्वच्या सर्वजण आहे पण जास्तीत जास्त शिक्षक कसे ॲबसॉर्ब केले जातील आणि महापालिकेच्या तिजोरीवरती भर पडणार नाही, जास्त भार पडणार नाही, असा मध्यम मार्ग किंवा सुवर्ण मध्य काढल्या जाण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका प्रयत्न करते. आम्ही तसा पाठपुरावा करतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये जोशी सर या अनुषंगानं आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत राहूया.